नमस्कार, आज मी दाखवत आहे साध्या खजूरपासून केलेला आणि त्याच्यात डिंक घालून केलेला लाडू। साध्या खजूरलाही स्वतःचा एक वेगळाच गोडवा असतो आणि छानही लागते। फक्त थोडं स्टिकी वाटतं तो खजूर। खजूर घेतला आहे सोलू, दोन वाट्या खजूर घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले भाजलेले आणि अर्धा वाटीला कमी बदाम घेतले आहे। खोबरं घेतलं आहे एक वाटी, ऑप्शनल आहे, म्हणजे किती घ्यायचं त्याचं प्रमाण फिक्स नाही। आणि साखर पण आपण लागेल तेवढी घेणार आहे। 2 टेबलस्पून डिंक घेतलेलं आहे। आता शेंगदाणे मी पहिल्यांदा मिक्सरमधून काढणार आहे, ओबडधोबड काढणार आहे। बाइंडिंगसाठी तुम्ही थोडंसं बारीकही करू शकता, पण मी ओबडधोबड ठेवले आहे। गॅस चालू आहे, आता मी त्याच्यावरती कढई ठेवून बदाम शेकून घेणार आहे। तर तुम्ही तुपामध्ये पण शेकू भाजून घेऊ शकता, पण मी तसंच रोस्ट केला आहे। मला कलर त्याचा पांढरट असा पाहिजे होता, पिंकिश मला, कारण तुपात भाजला की थोडासा डार्क लाल चॉकलेट येतो असा। आता तूप टाकलेलं आहे, 2 टेबलस्पून तूप टाकलं आहे आणि डिंक तळून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं तूप तापलं आहे तर आता मी डिंक तळून घेणार आहे। थोडं थोडं करून तुम्ही डिंकाच्या फुल्या करून घ्याव्यात। आता डिंकाच्या फुल्या करून झाल्या आहेत, आता त्याच तुपामध्ये मी थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे मऊ होईपर्यंत मी खजूर परतणार आहे, जेणेकरून आपण मिक्सरला लावलं की बारीक होईल। आता मिक्सरला लावून मी बारीक करून घेणार आहे। थोडंसं सॉफ्ट झालं म्हणजे गरमपेक्षाही थोडंसं असं म्हणजे मऊ झाल्यासारखं दिसलं की आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। आता सगळं मिक्स करून घेते, त्याच्यामध्ये थोडंसंच खोबऱ्याचं खीस टाकलं आहे मी आणि डिंक पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेत आहे। थोडं चंकी पण आहे त्याच्यामुळं थोडंसं हार्ड जाईल, लागलं तर तुम्ही थोडंसं बारीक करू शकता, पण मी नाही। 2 चमचे साखर, पिठी साखर घालून घेतली आहे। तुम्हाला गोडवा नसेल पाहिजे तरी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालावे साखर। आता मी सगळं प्रेस करून घालत आहे, कारण माझ्या ह्याच्यात थोडं चंकपणा जास्त आहे त्याच्यामुळे थोडं वळायला त्रास होतो। आता मी असे प्रेस करून गोल गोल लाडू करत आहे। आता मी खोबऱ्याचं केस केलं होतं, तो पण पटकन लागत नाही, पण वाटीत घेऊन मी एकदा ट्राय केलेला आहे। हे वाटीत घेऊन तुम्हाला दाखवते। वाटीत घेतलं आहे ना, असा प्रेस करून तो बसतो, थोडं दाबून हे केला की। पण थोडंसं मी मिक्सरला बारीक करून मी त्याच्यामध्ये असे घोळून घेणार आहे आणि मी असे सर्व केले आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।